नमस्कार मित्रांनो, मोराचा आवाज येतोय, कोंबड्यांचा आवाज, तर आत्ता मी आहे कोरोना सेंटर शिंगणापूर। कारण असं आहे की मी कोरोना पॉझिटिव्ह आलो, तर आज सर्दी ताप खोकला होता, चेक केलं पॉझिटिव्ह आलो। लगेच दुसऱ्या दिवशी आपण कोरोना सेंटर येथे शिंगणापूर येथे ॲडमिट झालो आणि आता बऱ्यापैकी आहे तब्येत। गांभीर्याने घेतलं पाहिजे या गोष्टीकडं, आपण सिरियस घेत नाही, गावभर बोंबलत फिरतो, मास्क लावत नाही। लावलो आहे, आता मी काढलो आहे सोडा। ह्या कारणामुळे आहे ना, प्रत्येकानं काळजी घेतलं पाहिजे, पण आपण घेत नाही गांभीर्याने, त्यामुळे हे पेशंट सातत्यानं वाढत आहेत। मला काय होते, मी तरुण आहे, मला असं होत नाही, काय होत नाही, असं म्हणत अति आत्मविश्वास आपल्याला नडतो आहे। म्हणून काळजी घ्या, सुरक्षित राहा, कुटुंबाला काळजी घेतलं पाहिजे, कुटुंबाची, कारण एका व्यक्तीमुळं अनेक जण घरचे पॉझिटिव्ह निघू शकतात। म्हणून प्रत्येक व्यक्ती जे बाहेर जाते त्याने या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे। तर हे पाठीमागे जे बघू शकता हे शिंगणापूरचं कोरोना सेंटर आहे। चांगल्या पद्धतीनं लोक काळजी घेतात या ठिकाणी। चला तर मग आता कोरोना सेंटरचं तुम्हाला परिसर दाखवतो आणि थोडाफार या ठिकाणी जे होतंय अनुभव शेअर करतो। कोरोना सेंटरचा भाग, याच ठिकाणी मी क्वारंटाईन होतो आणि यामध्ये बऱ्याच मित्रमंडळींचं, नातेवाईकांचं खूप सहकार्य मिळलं, खरोखरच त्यांचा आभारी आहे। आंघोळ नाही, आंघोळ दुपारी करायला। हे कोरोना सेंटरचा परिसर, या ठिकाणी तीन वेळेस तपासणी केलं जाते, ऑक्सिजन लेवल वगैरे हे सगळ्या गोष्टी तपासणी केलं जाते। अशी वाईट परिस्थिती आहे, पेशंट येत आहेत, नातेवाईक येत आहेत, निसर्गरम्य परिसरामध्ये गप्पा मारण्याचा आमचा डेलीचा रुटीन होता। सायंकाळच्या थोडा वेळ, अर्धा एक तास आम्ही या ठिकाणी बसत असायचो, त्या झाडाखाली सुंदर अशा परिसरामध्ये चर्चा व्हायची खूप। केळी वाटप चालू आहे, कशाबद्दल हो? या ठिकाणी काही अतिउत्साही पेशंट दिसतात, यांच्याकडे बघून वाटत नाही की यांना कोरोना झाला असेल। म्हणून बिंदास्त राहा, बिंदास्त जगा, भीती वगैरे काय घेऊ नका, ओके होईल, सगळं बरं होईल। सकाळचं जेवण, वातावरण ढगाळ आहे पूर्ण आणि आजचा आपला आहे 11वा दिवस क्वारंटाईन सेंटर। इथनं आपण जाणार आहोत वडंगे घरी। चला मोरे साहेब, जाऊया हो, जेव्हा निवान जाऊया, आभारी आहे, काळजी घ्या सगळे, काळजी घ्या व्यवस्थित। निघालेला आहे, काळजी घ्या हो सगळे, हो चला जातो जा मी, जेव्हा निवान घ्या, काळजी घ्या सगळ्यांनी, चला हो हो आम्ही हो हो घ्या घ्या हो घेतो घेतो। क्वारंटाईन सेंटरमधनं आता आपण बाहेर पडणार आहे, शिक्का वगैरे झालेला आहे। तर अशा पद्धतीनं सगळ्यांनी काळजी घ्या, व्यवस्थित राहा। हा शेवटचं क्वारंटाईन सेंटरचं भाग आहे। गरम वाफा आणि गरम पाणी पिऊन पूर्ण घाम आलाय। काळजी घ्या, सिरियस घ्या, त्या गोष्टी म्हणतोय तेवढ्या सोप्या नाही आहेत। सुरक्षित राहा, घरीच राहा,
कोरोनाचा 20वा दिवस आहे. आपण आता ओके झालेला आहे, व्यवस्थित झाले, तरी पण काळजी म्हणून गरम वाफा घेतोय आणि गरम पाणी पितोय. अशा पद्धतीनं यातना आपण बरा झालो, व्यवस्थित झालो. तुम्हाला वाटलं पण असेल की आवाजात बदल आहे व्यवस्थित. त्यामुळं क्वारंटाईन सेंटर शिंगणापूरहून आलो होतो आपण, एक झाले 8 दिवस झालेत. म्हणजे आपलं जे होम क्वारंटाईन होतं ते पण पूर्ण झालेलं आहे आणि व्यवस्थित पद्धतीनं आपण कोरोनावर मात केलेली आहे. आता चांगल्या पद्धतीनं पूर्ण व्यवस्थित झालेला आहे, त्रास काही नाही आहे. आणि त्याबद्दल मी तिथे असणाऱ्या स्टाफचा खरोखरच, ज्यांनी काळजी घेतलीत असे डॉक्टर नर्सेस वगैरे, त्यांचं खरोखर मनापासून आभारी आहे. प्रशासनाचा आभारी आहे की का, कारण की त्यांनी परिपूर्ण पेशंटची काळजी घेतलेली आहे आणि पूर्ण म्हणजे जेवण राहण्याची व्यवस्था त्यांनी मोफत केलेली आहे. त्यामुळं ह्या गोष्टीमध्ये भिण्यासारखं काही नाही. मी आणि जे पॉझिटिव्ह नवीन जे आलेले आहेत पेशंट, मी त्यांना सांगू इच्छितो की वेळेत जर उपचार केला तर तुम्ही पूर्णपणे कसलाही खर्च न होता चांगले होऊ शकता. प्रायव्हेट दवाखान्यात लाखानं बिल होतात, परंतु खाजगी दवाखान्यामध्ये आपल्या सॉरी सरकारी दवाखान्यामध्ये रुपयासुद्धा खर्च येत नाही. मला 1 रुपयासुद्धा खर्च आलेला नाही, कारण प्रशासनानं संपूर्ण जबाबदारी घेतलेला आहे. जेवण राहण्यासहित पूर्ण काळजी घेतलेली, औषध गोळ्यासुद्धा मोफत होते. म्हणून सहसा गरीब परिस्थिती असणाऱ्यांनी आपला कल हा सरकारी दवाखान्याकडेच द्या, कारण की आपली परिपूर्ण काळजी घेतली जाते त्या ठिकाणी. आणि ज्यांना कोरोना झालंय त्यांनी वेळ न घालवता, एवढं काय त्याची लक्षणं नसतात. पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो, कधी ओळखायचं आपण कोरोना झालेला? साधं आहे की तुम्हाला जेवण चवीला लागणार नाही, कडू लागतंय, कारण अंगात ताप असतंय, खोकला असतो आणि सर्दी आणि डोकं दुखतंय, हे माझे लक्षणं होते. त्यानंतर मग आपण काही दिवसानंतर, 1-2-3 दिवसानंतर आपल्याला जेवणाला वास येत नाही, चव लागत नाही, कसल्याही गोष्टीचा वास येत नाही. मग आपण ओळखायचं की आपल्याला कोरोनाचे सिम्पटम्स दिसतात, लक्षणं दिसतात. मग आपण चेक करायला पाहिजे, तपासणी करायला पाहिजे. तपासणी केल्यानंतर आपल्याला 2 दिवसानंतर रिपोर्ट मिळतो, वेळ जातो त्यामध्ये. जर आपल्याला तुम्हाला लगेच लक्षणं दिसली, लगेच तपासणी केली, तर त्यातनं तुम्ही वेळ न घालवता बरे होऊ शकाल. काय होते, बऱ्याच पेशंटचा वेळ यात जातोय की ते अंगावर काढतात मला काय झालं नाही आणि भीतीच्या पोटे हे तपासणी करत नाही. त्यामुळं काय होतंय, यात 4-5 दिवस गेलेले असतात. आणि मग 5-7 दिवसानंतर उपचार व्यवस्थित झाल्यानंतर नाही झालं तर मग काय करणार, ते तपासणी करणार. मग पॉझिटिव्ह आल्यानंतर रिपोर्ट यायला 2 दिवस लागतात, त्यामध्ये तोपर्यंत फुफ्फुस काही प्रमाणात डॅमेज झालेलं असते, त्रास झालेला असते, नुकसान झालेलं असते. म्हणून ह्या गोष्टीला वेळ न घालवता लगेच तपासणी करा. पॉझिटिव्ह आलं बिंदास काही घाबरायची गरज नाही, बिंदासपणे कोरोना सेंटरला जावा, ऍडमिट व्हा. तिथं व्यवस्थित पद्धतीने तुमचं ऑक्सिजन लेवल केलं बघितलं जाते, 3 वेळेस तपासणी केलं जाते, व्यवस्थित पद्धतीने ट्रीटमेंट दिलं जाते. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीतनं आपण परत बाहेर पडू, हा माझा अनुभव होता. तर ह्यामधनं आपण बाहेर पडू. म्हणून काळजी घ्या, घरात राहा, सेफ राहा. या सगळ्या गोष्टीनं प्रत्येक आपल्या भारतीय नागरिकांचं जबाबदार नागरिक म्हणून ह्या गोष्टी काळजीपूर्वक लक्ष दिलं पाहिजे.